शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी तर आहेच सोबत शिवसेना काँग्रेस सोबत गेली म्हणजे शिवसेनेची काँग्रेस झाली अ तीस वर्ष भाजप सोबत राहून आमचा भाजपा नाही झाला तर काँग्रेस कशी होईल <laughs> <दाले। laughs> मी सुद्धा फोटोग्राफी काय करत होतो चित्र काढत होतो व्यंगचित्र काढत होतो मुख्यमंत्री कधी होईल कधीच वाटलं नव्हतं त्याला जबाबदारी आहेत पवार साहेब म्हणजे मी उगाच फेकाफेकी करणार नाही उगाच जातो तिकडे सगळ्यांशी इतना करीबी रिश्ता आहे नाही बाबा जे रिश्ते आहेत ते आहेत जे नाहीत ते नाहीत उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणुकीची सुवर्ण संधी वरद विनायक पार्क को, कोल्हापूर शहरापासून अगदी जवळच वास्तुशास्त्रानुसार प्रशस्त प्लॉट्स उपलब्ध संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस सत्तर चाळीस अठ्ठावन्न आणि त्र्याण्णव सत्तर अठ्ठावीस वीस चोवीस बरं आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही सगळ्यांना समान एका न्यायाने वागवा समान नागरी कायदा जो आहे त्याची सुरुवात सुरुवातीला कायदा सगळ्यांसाठी जो काय आहे तो तरी समान वागवा मग आपण जे काही नाना आरोप करतो आपण ज्या काही चौकशी लावतो किंवा लावल्या होत्या त्या सगळ्या कशा पटापट पत बंद करून क्लीन चिट क्लीन चिट म्हणजे क्लीन चिटर सरकार आहे क्लीन चिट देणार म्हणून आता दुसरा शब्द मला आठवत काय आठवत नाही म्हणून क्लीन चिटर सरकार सर आहे आणि आपली लोक मात्र कुठल्या तरी गोष्टी उकरून उकरून काढायच्या जसं तुम्ही आता उल्लेख केला बघेलांचा महादेव ॲप भूपेश बघेल काय जाणार नाही पण जर का, का तिकडे गेले भाजपात तर महादेव ॲपचं पटकन हर हर महादेव होऊन जाईल हर हर महादेव हे एवढं सगळं निर्लज्जपणाने चाललेलं असताना आपण गप्प कसे काय बसू शकतो आणि राहुलजी तुम्ही जे लिहिलेलं आहे की का परवडत नाहीत प्रबोधनकार तर त्याच्या आधी प्रबोधनकार कसे घडले आणि ते प्रबोधनकार का झाले हे समजून घेणे गरजेचं आहे कारण प्रबोधनकार म्हणजे माझे आजोबा आणि जर का जुन्या आठवणी सांगायला लागलो तर कदाचित तुम्हाला हसलेल येईल पण जर मी आता कारण मला अमरावतीकर बरेचसे दिसत आहेत मी जर का असं म्हटलं की भाई और बहिनो मेरा अमरावतीचे बहुत पुराणा रिश्ता आहे अरे याच्यात हसण्यासारखं काय ह्याच्या भाषणाक आहे अरे साधं वाक्य आहे हिंदीतलं भाई और बहिनू मेरा अमरावतीचे बहुत पुराना रिश्ता आहे कारण माझी आजी ही अमरावतीतील परत वाढायची म्हणजे मी उगाच फेकाफेकी करणार नाही उगाच जातो तिकडे सगळ्यांशी इतना करीबी रिश्ता आहे नाही बाबा जे रिश्ते आहेत ते आहेत जे नाहीत ते नाहीत जर का एखादा नदीचा प्रवाह वाहतो आहे उडी मारली तर प्रवाहा बरोबर वाहत जाणारे प्रवाह पचित होणारे खूप असतात पण अरे या चुकीच्या दिशेने चालल्याने हा थांबवला पाहिजे प्रवाह हा वळवला पाहिजे प्रवाह आणि प्रबोधनकार व्हायचा असेल किंवा प्रबोधनकार जर परवडण्या योग्य करायचे असतील तर आधी स्वतःला जसे प्रबोधनकार होते निस्वार्थी निस्पृह निर्भेड तसे असू तरच प्रबोधनकारांच्या गोष्टी करण्याचा अर्थ आहे नाहीतर हरली जो काही निर्लज्जाला करी होत येत नाही कधी निर्भीड होता येत नाही तो निर्लज्जच असतो म्हणजे दुसऱ्यांचे विचार चोरून दुसऱ्यांचे जसं मी सांगतो ना आता शिवसेना प्रमुखांचा फोटो चोरून हे आपला पक्ष चालवत आहेत ना विचार ना नेताना काही दिशाना काही नाही पण तो काळ जो होता तो काळ जर का प्रबोधनकार आहे होते शाहू फुले आंबेडकर हे सगळेच काय पाहिजे होत आहे ना हे का घडू शकलं कारण प्रबोधनकारांना जिंकण्याची फिकर नव्हती आणि हरण्याची भीती नव्हती हरण्याचे काय हरणार आहे मी आणि जिंकायचं ते काय आहे मला पण मला जे काय चालले ते बघू शकत नाही मी हे हे बदललं पाहिजे जे, जे आम्ही तुम्ही जो हिंदुत्वाचा त्याच्यात उल्लेख केलेला हिंदुत्व आमचं हे असं आहे की ज्या वाईट एवढी परंपरा आहेत त्याचा त्याग करणं आणि ढोंगावरती लात ढोंग बोलल्या <laughs> नाही हल्ली अवतरण चिन्हामध्ये काही सांगता येत नाही पटकन <laughs> तर ढोंगावरती लात हे प्रबोधनकारांचं ध्येय होतं की ढोंग आहे त्याला लात मार मग मा तो कोणी दे आणि म्हणून आज सुद्धा इतक्या वर्षांनी प्रबोधनकार हवेचे वाटतात पण पेलवत नाहीत पेलवत नाहीत काय करायचं शाहू छत्रपती शाहू महाराज छत्रपती होते तरी सुद्धा त्यांनी तो एक जो काय वसा घेतला वारसा आणि तो चालवला जो अजूनही आपल्याला वंदनीय वाटतो आंबेडकरांना काय जिंकायचं होतं महात्मा फुले त्यांनी काय महात्मा फुले सरकार महात्मा पदवी सरकारकडे मागितली होती मला महात्मा बनवा नाही पण केलं काम होत गेलं घडत गेलं आणि ला, गे ला लोक ऐकत गेली लोक ऐकत होती मग आत्ताचा जो जमाना आहे आधी आता ते सगळं मोबाईलवरतीच आलेलं आहे म्हणजे असं जर का म्हटलं की शब्दामध्ये शब्दा एक पूर्वी जसं मी हिडीस आणि इडीच सांगितलं जसं पूर्वी बाईलवेडा एक शब्द होता आता मोबाईल वेडा शब्द आलेला आहे की पटकन इथलं तिथे तिथलं इथे आणि मग त्याच्या बातम्या होतात पत्रकारितेला सुद्धा तुम्ही जे म्हणालात ना की प्रश्न असतात एखादं बुडतोय आता कसं वाटतंय अरे त्याला वाचव ना तुझ्या समोर बुडतोय तो वाचव त्याला ते हातातलं दांडकं त्याच्या हातात दे आणि खेच त्याला वरती पण बुडताना दाखवणार हे असं नाही मला उत्तरं पाहिजेत पण ती कशासाठी पाहिजेत कसली पाहिजेत त्याच्या दिशेने आपले प्रश्न असले पाहिजेत कारण नुसते प्रश्न हे असतातच आणि तुम्ही जे राहुल दुसरं म्हणालात की तुम्ही बराच सगळा अभ्यास केला आणि ज्या क्षेत्रात अंतिमता रमला त्याचा अभ्यासच केला नव्हता तसंच माझं आहे <laughs> मी सुद्धा फोटोग्राफी काय करत होतो चित्र काढत होतो व्यंगचित्र काढत होतो मुख्यमंत्री कधी होईन कधीच वाटलं नव्हतं त्याला जबाबदारी आहेत पवार साहेब <laughs> <laughs> पण जे जमेल ते मी केलं आणि अर्थात तुम्ही तुम्ही म्हणजे सगळी महाराष्ट्रातली जनता तुम्ही मला स्वीकारलं तुम्ही स्वीकारल आणि आज सुद्धा कुटुंबातला एक मला एक जो मान मिळालेला आहे मला असं वाटतं माझ्या आयुष्याची कमाई तीच आहे ही माझ्या आयुष्याची कमाई आहे <laughs> शेवटी आपण विरोध कशाला करतो पत्रकारिता म्हणून सुद्धा मला नेहमी बाळासाहेब सांगायचे परुळेकर होते नानासाहेब त्यांची आणि त्यांची मैत्री होती बाळासाहेबांच्या आणि काही काय वेळ तेव्हा आम्ही लहान होतो सगळे पण इतर पेपर आणि सकाळमधला फरक एक होता की इतर पेपरमध्ये मथळे बोल्ड टाईपचे मथळे असतात असायचे आणि सकाळमध्ये मात्र छोट्या 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 बातम्या असायच्या मग कोणीतरी एकाने विचारलं परुळेकर साहेबांना की अहो आताचा जमाना बघा तुम्ही तुमची पत्रकारिता घरीच चालली बाकीचे बघा कसं स्टॉलवरती ठसठशीत दिसतात आपण सुद्धा बोल्ड हेडलाईन्स दिल्या पाहिजेत म्हणजे काय त्याला म्हणतात बार्किंग नाही ब्रेकिंग न्यूज बार्किंग नाही ब्रेकिंग न्यूज नाही आवाज तसा येतो तो तसंच वाटतो तो तर बोर्ड बोलण्याच्या ठसठशीत देऊ या ठेवले नाही ह्या पेपरमधला आपण एक वृत्तपत्र हे वाचकांसाठी चालवतो आहोत आणि यातल्या प्रत्येक कॉलम सेंटीमीटरवरती वाचकाचा हक्क आहे त्याला जास्तीत जास्त देणं बातम्या देणं हे आपलं कर्तव्य आहे आपलं कर्तव्य ते आहे आणि बातमीमध्ये आता ह्या काही गोष्टी ऐकून ऐकून आपण विसरून गेलो बातमी कशी असली पाहिजे त्याच्यामध्ये बात सुद्धा असायला नस नाही पाहिजे आणि मीपणा नसायला पाहिजे मग तुम्हाला जे काय लिहायचंय ते तुम्ही दुसऱ्याशी लिखली लिहा त्याच्यावरती जरूर लिहा आणि टीका करताना सुद्धा नाना तुम्ही म्हणाल की बरोबर आहे तुम्ही टीका जरूर करा आमचं काही चुकलं जरूर टीका करा पण टीका करणं आणि ओरबाडणं ह्याच्यामध्ये फरक आहे ओरबाडून नुसतं रक्तबंबाळ करायचं आणि एखादं काम करायला पुढे चाललं असेल पण त्याला ओरबाडून असा रक्तबंबाळ करायचा की त्याच्याकडनं काहीच होणार नाही नाही तो जर का पुढे चालला असेल तर त्याला सांगितलं पाहिजे तू जातोयस पुढे चांगलं पण तुझं पाऊल थोडं वाकडं पडतंय तुझं पाऊल वाकडं पडते ते सरळ कर मग तू सरळ नीट जाशील आज गरज ही आ, आहे आणि आपला सुद्धा लढा जो आहे आम्ही एकत्र आलो मी आणि शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी तर आहेच सोबत शिवसेना काँग्रेससोबत गेली म्हणजे शिवसेनेची काँग्रेस झाली अहो तीस वर्ष भाजपसोबत राहून आमचा भाजपा नाही झाला तर काँग्रेस कशी होईल झाली <laughs> का आमची शिवसेनेची भाजपा झाली का नाही झाली आणि मी नेहमीच सांगतो शिवसेनेने भाजपाला सोडले हिंदुत्वाला सोडलेलं नाही हिंदुत्वाचं पेटंट भाजपने घेतलेलं नाही आणि भाजप जे हिंदुत्व म्हणते ते हिंदुत्व मला मान्य नाही भाजपचं हिंदुत्व मला मान्य नाही कारण माणसाला माणसासारखं जगू देणं हे हिंदुत्व आहे माणसाला माणूस म्हणून जगू देणं हे हिंदुत्व आहे आणि म्हणून हे जे काही प्रश्न कदाचित तुम्ही माझी मुलाखत नाही घेत पण काही तुम्ही जे उपस्थित केले त्याची उत्तर मी देऊन टाकतो सगळ्याची नाही एकाच देतो की हिंदुत्व हे केवळ जे आम्ही सांगतो ना आता काही जण म्हणतात की तुम्ही प्रबोधनकारांचं हिंदुत्व मानता नाही प्रबोधनकारांचं हिंदुत्व माझ्या वडिलांचं हिंदुत्व आणि माझं आणि आदित्यचं हे एकच आहे ह्याच्यात कुठेही फरक कानामात्रेचा झालेला नाही कारण मला देवळात घंटा बडवणारं हिंदू नको हे मूळ वाक्य माझं नाही हे बाळासाहेबांचं वाक्य आहे आम्हाला शेंडी जाणवाचं हिंदुत्व मान्य नाही हे माझं वाक्य नाही हे बाळासाहेबांचं वाक्य आहे आणि हे जे काय बाळकडू जे त्यांना मिळालं ते प्रबोधनकारांकडनं आणि प्रबोधनकारांना मिळालं ते त्यांच्या वाढवडिलांपासून मिळालं म्हणजे आज जसं एक कोरोना काळामध्ये मी काय काम केलं मी काय काम केलं काय नाही मला जे करता येणे शक्य होतं ते मी केलं आता मी काय करू शकतो नशीब तरी अजून निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे नाव त्याला नाही दिलं हो <laughs> नाही सांगता येत नाही कारण एक दिवस असं होईल की आजपासून तुझं नाव हे आणि त्याचं नाव उद्धव ठाकरे <laughs> नाही कोणालाही कोणाचं नाव बदलण्याचा अधिकार नाही वडील बदलण्याचा अधिकार नाही अजिबात नाही आणि निवडणूक आयोगाला तर नाहीच नाही निवडणूक आयोग चिन्ह इकडचं तिकडे देऊ शकतो पण माझ्या पक्षाचं नाव कोणाला दुसऱ्याला देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही तो आम्ही मानणार नाही अजिबात मानणार नाही पण घराणेशाही बद्दल बोलताना शेवटी तुमच्या समोर आहोत तुम्ही स्वीकाराय स्वीकारलं तर मी आहे नाही म्हटलं तर मी नाही तुम्ही जर का सांगितलं जा घरी बस आज कोणीतरी म्हणाले की ज्यांना घरी बसून काम करायची सवय होती वगैरे वगैरे अरे घर खाल्ल्या घरच्या वारशामध्ये जावते त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे पण अशा लोकांनी आम्हाला शिकू नये पण चंद्रचूड साहेबांच्याबद्दल जे मी बोललो की त्यांचे वडील सरन्यायाधीश होते ते सरन्यायाधीश आहेत त्यांचा पुत्र हे वकील आहेत हे त्यांच्या कर्तृत्वाने आहेत पण एक घराण्याची परंपरा असते आणि ज्या वेळेला काल परवाकडे चंद्रचूड साहेब बोलले की दोन व्यवस्था आहेत आपल्याकडे आम्ही म्हणजे ते न्यायव्यवस्था ही तशी जनतेला थेट बांधील नाही कारण आम्ही तुमच्यातून निवडून येत नाही आम्ही दिलेला निर्णय विधिमंडळ नाकारू शकत नाही जर तुम्हाला तो चुकीचा वाटला तर तुम्ही तिकडे कायदा बदला तुम्ही कायदा बदला तो अधिकार तुम्हाला आहे पण कायदा न बदलता निर्णय मानधानदायी असं होऊ शकत नाही आणि आम्ही जनतेला बांधील नाही हे एखादी व्यक्ती अशीच बोलू शकते जी स्वतः निष्पृह आहे किंवा निस्वार्थी आहे पण निवडून आलेल्यांकडनं माझी कारकीर्द संपल्यानंतर मला जर का राज्यपाल व्हायचं असेल मला जर का राज्यसभेचा खासदार व्हायचं असेल तर ही अपेक्षा करताच येणार नाही पण सुदैवाने आज तरी सर्वोच्च न्यायालय एका न्यायाने चाललंय हा एक शेवटचा आशेचा किरण मला तिकडे दिसतोय म्हणजे चंद्रचूड जरी असले सुद्धा या हुकुमशैला ते चूड लावतील ही मला खात्री आहे